रोटरी घनदाट जंगल प्रकल्प अंतर्गत रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल आणि पनवेल महापालिका यांच्या संयुक्त विद्यामाने पनवेल शहरातील भूखंड क्रमांक दोनशे त्र्याहत्तर येथे मियावाकी पद्धतीने डेन्स फॉरेस्ट तयार करण्यात येणार आहे या प्रकल्प अंतर्गत पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले पनवेल महानगरपालिकेच्या मालकीच्या भूखंड क्रमांक दोनशे त्र्याहत्तर येथे डेन्स फॉरेस्ट तयार करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलला देण्यात आला आहे या प्रकल्पात लक्ष्मी आय चॅरिटेबल हॉस्पिटल शेजारील नियोजित जागी मियावाकी पद्धतीने डेन्स फॉरेस्ट तयार करण्यात येणार आहे या प्रकल्पाद्वारे वनीकरणाला चालना देण्यात येणार आहे या प्रकल्पांतर्गत पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले या कार्यक्रमास रोटरीचे माजी प्रांतापाल डॉक्टर गिरीश गुणे माजी नगरसेवक अनिल भगत माजी नगरसेवक नितीन पाटील बांधकाम व्यावसायिक मंगेश परुळेकर रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलचे से अध्यक्ष लक्ष्मण पाटील सचिव अनिल ठकेकर प्रोजेक्ट चेअरमन सुदीप गायकवाड अमोद दिवेकर अभय गुरुसळे डॉक्टर सुरेश मोरे श्री वेलणकर भगवान पाटील प्रिया पाटील श्री सैत्य वडेकर जे डी तांडेल मेघा तांडेल रतन खरोल अनिल खांडेकर सिकंदर पाटील डॉक्टर मिलिंद घरट डॉक्टर आवटे शैलेश पोटे भारत ठाकूर आरती खेर अतिश थोरात अमित पुजारी संतोष घोडिंदे सुनील गाडगीळ दीपक गडगे दर्शना वनगे मनोज आंग्रे यांच्यासह रोटरीचे सदस्य उपस्थित होते पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट